रोशनी शिंदे नावाच्या शिवसैनिक महिलेला, ती उद्धव ठाकरे साहेबांची कार्यकर्ती असल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांच्या टोळीतील महिलांनी मारहाण केली, ठाण्यात राडा झाला. एक गरोदर असणाऱ्या महिलांवर जर शिंदे साहेबांचे कार्यकर्ते, मुख्यमंत्री महोदयांचे कार्यकर्ते हे जर हल्ले करत असतील, घुसून मारत असतील, तर या महाराष्ट्रात फडणवीस साहेब पेशवाई आली आणि गृहविभाग अक्षरशः निष्फळ ठरला, निष्क्रिय ठरला. सर्वोच्च न्यायालयाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सरकारची जी धोरणं आहेत, नेत्यांचा जो काही सत्तेची मस्ती डोक्यात गेली आणि धर्मांध वातावरण तयार केलं जात आहे, दादागिरी गुंडगिरीचं वातावरण, सरकारच काय गृहविभाग सुद्धा निष्क्रिय ठरलाय. नपुसक आहे का नाही हे जनतेने ठरवणार, ठरवावं. परंतु जे चाललंय ते कायदा सुव्यवस्थेला धरून नाही. महाराष्ट्राचा बिहार करू नका. अरे बिहार सुद्धा तुमच्यापेक्षा 100 पट टॉपला गेलंय आणि तुम्ही धर्मांध जातीवादी खोक्याचं राजकारण, घाणेरडं राजकारण करून, सुडाचं राजकारण करून कार्यकर्ते फोडण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सरकारची सत्तेची मस्ती कशी असते हे दाखवण्यासाठी लोकांचं आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त करतायत. ही वादळापूर्वीची शांतता भयानक असेल, पण ठाण्यातल्या जो काही राडा झाला, रोशनी शिंदेंना जो काही हल्ला झाला, याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. कारण शिंदे फडणवीस सरकार महिलांवर हल्ले करायला लागलं, हे दुर्दैवी आहे.